की कालच्या आणि परवाच्या भागामध्ये जी नाट्य गौरवच्या निमित्ताने हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत, पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी, बायकोचा वाढदिवस म्हटलं की नवऱ्याला नेहमीच टेन्शन असतं. पहिलं तर ती तारीख लक्षात ठेवायची आणि दुसरी गोष्ट काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. पण एक पतिदेव असे आहेत ज्यांनी आपल्या बायकोसाठी गिफ्ट म्हणून मागवलेला आहे एक रोबोट. होय, रोबोट त्यानं मागवलेला आहे. आता बघूयात तो रोबोट यांचं काम करतोय का यांनाच कामाला लावतोय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट, स्नेहल शिदम आणि भाऊ कदम. मला सांगा सुख म्हणजे काय असत, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत. स्नेहल डार्लिंग, मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. ते सरप्राईज राहू दे, हे दळण घेऊन जा. अगं शिक्षक आहे मी, कसं दिसेल ते शिक्षक दळण घेऊन चाललाय. शिक्षक आहे म्हणून काय झालं, गिळायला लागत नाही का? नाही, भूक लागल्यावर काय साइन कॉस ठिटा खाता. आईला तिथं शाळेत पोरांना एडिसन शिकवायचं आणि ही माझ्या आईबापाने आणलेली एडिसून. काही बोलू नका, मी आहे ना म्हणून टिकले. तुम्हाला सांगतो मंडळी, सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या वाक्यामध्ये हे वाक्य दुसऱ्या नंबरला असेल. मी आहे म्हणून टिकले. आणि दुसरं वाक्य कुठलं? चला बसूया. अगं म्हणजे सोप्यावर बसूया असं. ते सोप्यावर बसायच राहू दे. हा, तुम्ही गिफ्ट काय म्हणत होते? अरे हो, विसरलोच मी. उद्या तुझा वाढदिवस आहे का? नाही, तुझ्यासाठी गिफ्ट आणले मी. काय सांगतो, कुठे? हे बघ, हे नाही गे, थांब, हे बघ, येईल आता बघ. सकाळी सकाळी. अगं ये, अगं चालय त्याची ती अशी अशी. कोण आहे कोण? ह्याचा तर होळीचा कलर पण नाही गेला अजून.
होळीचा कलर नाही, ओरिजिनल आहे तो कलर. पण कोण हाय कोण हा? याला रोबोट म्हणतात. हे बघा उगाच मला गंडवू नका, रोबोट ना रजनीकांत असतो, जॉनी लिवर नाही. इला नीड समजून सांगा, नाही तर नरड्या सिमेंट उतून कायमचं पॅक करून टाकेन. हे पण करतो तू? काय बोलताय, कशाला आणलंय त्याला इथं? अगं शाळा बंद आहे ना, विद्यार्थ्यांसाठी बनवला होता तो. मुलं तिथं पडून काय करणार शाळेत, मुलं घरी तरी घेऊन जाऊया, यूज तरी होईल त्याचा. हे बघा हे असलं काही नको आपल्या घरी, इथं माणसानं राहायला जागा नाही, ह्याला कुठं ठेवणार आहे? ए तू निघित ना, निघ बाबा निघ. अरे देवा काय होतं ह्याला, काय केलंस तू? हँग झाला तो. मग आता आता काय चप्पल कॉफी आपलं काय? अगं प्रेमानं बोलते अशी, मग ऑन होईल तो. इथं मी नवऱ्याशी प्रेमानं बोलत नाही, ह्याच्याशी काय बोलणार आहे? हा म्हणून मी दिवसभर हँग असतो. काय म्हणले? तसं नाही, मी तुझ्यासाठीच आणलाय तो, सगळी काम करतो तो. काय नाव काय ह्याच? ह्याच नाव अलेक्झांडर. अरे माझे अलेक्झांडर, अरे माझे आलू, अरे माझे पिल्लू. ए पिल्लू बिल्लू काय का, बालवाडीत घेऊन जा त्याला. प्रेम करायला सांगितलं तर एवढं अतिच करायला लागली तू. गपसना गपसना, मजा येत होती ना मला. तुम्ही कॅरी ऑन. ए तू आमची सगळी काम करणार आहे? सगळीच्या सगळी, तुम्ही फक्त सांगा वहिनी, तुम्ही म्हणाल तसं करीन. ठीक आहे ठीक आहे, सगळी काम करणार ना, जा चहा बनव आमच्यासाठी. लगेच आणतो. हा साध्या चहासाठी एक दाबा, मसाला टी साठी दोन दाबा, ग्रीन टी साठी तीन दाबा, ब्लॅक टी साठी चार दाबा, मुख्य मेनूत परत येण्यासाठी शून्य दाबा. मसाला टी हा दोन नंबर. अरे वा, कश्मीरी मसाला साठी एक दाबा, कोल्हापुरी मसाला साठी दोन दाबा, शिमला मसाला साठी तीन दाबा, मुख्य मेनूत परत येण्यासाठी शून्य दाबा. काय नको काय नको, साधा साधा चहा बनव जा. अर्ध दूध आणि अर्ध पाण्यासाठी एक दाबा, जास्त दूध आणि कमी पाण्यासाठी दोन दाबा, कमी दूध आणि जास्त पाण्यासाठी तीन दाबा, मुख्य मेनूत परत येण्यासाठी शून्य दाबा. तुझा गळा दाबू. तुझ्या आईचा घो नीट कमांड दे. अरे तुला कमांड देत बसलो तर दिवसाची रात्र व्हायची. ए तू जा चहा बनव जा. बनवा बनवा माझ्यासाठी, अर्धा काप बनवा बरं पडेल जरा. कुठून आणलंय याला? ए ते धुळ्यावरून आणलंय. फळांची नाव ऐकायची बोल रे. केडी रताडी. झालं बसा. केडी तू रोबोट आहेस ना? हा. मग तुला चहा कसं काय लागतो रे? सकाळी सकाळी चहा पिल्याशिवाय मला प्रेशरच येत नाही. हा म्हणजे माझ्या सीपीयू मध्ये प्रेशरच येत नाही आणि माझा डाटा चार्जच होत नाही. माझं पण सेमच आहे. तुला पण सकाळी प्रेशर येत नाही चहाशिवाय? नाही नाही मला हे लागतं, हे आपलं दंत म्हणजे गिरड्यांचा मसाज. चहा आला. चहा घ्या घ्या चहा घ्या. वा वहिणी वा, फक्कड चहा तुमच्या हाताला चव आहे वहिणी. बघा शिका जरा त्या अलेक्झांडर भाऊजींकडनं, नाही तर हिथं आमचं कोणाला कौतुकच नाही. आता काळजीच करू नका वहिणी, मी आलोय ना एवढा कौतुक करतो की मेलेच पाहिजे तुम्ही खपकन. हो काय? नाही म्हणजे एक बोलायची पद्धत झाली बुवा. झालं का चहा पिऊन? झाला. मग टीव्ही बीव्ही लावणं जरा. अरे तुम्हाला काय सांगतो रे, मी तुला माझ्या कामासाठी आणलं, तुम्हालाच ऑर्डर देतो काय? मग काहीतरी काम तरी सांगा ना नीट. काम नसलं की मग मला टीव्ही पाहिजे असतो, टीव्ही लावणे तर काम सांगा. हा हा सांगतो सांगतो. हा चल झाडू मार झाडू मार. ठीक आहे. डीप क्लिनिंग साठी एक दाबा, चमटा काढण्यासाठी दोन दाबा, पंखा साफ करण्यासाठी तीन दाबा, मुख्य मेनूत परत येण्यासाठी शून्य दाबा.
एकाच वेळी सगळे बतणे दाबून मला करप्ट करू नका. नीट दाबडे, मुरकुल तोंड्या, किरसुनी तोंड्या. करतो आईला, तू पडून रहा बाबा, पडून रहा. मी काय म्हणते, त्यांना काम सांगण्यापेक्षा तुम्ही करून टाका ना. ते बरं पडण. मी करतो करतो. चल झाडू मार. हा मारतो मारतो. ये मग तू बस इथं. आपलं वहिनी तुम्ही बसा. ते कोपऱ्यात नीट झाडून घ्या. वहिनीला धुडीची एलर्जी आहे. तुला कसं काय कळलं? मला सगळं माहितीये. बघा बघा, परक्या माणसाला काळजी आहे पण नवऱ्याला नाहीये. गप्प बस, मी सगळं करतो ना, मग ह्याला कशाला आणलंय? नीट लायक येणुसार काम सांगितली तर मी पण करीन. हा ना, ठीक आहे, लायकीनुसार सांगतो तुला. ठीक आहे, आम्हाला तू काय कर माहिती का, काजू करी आणि रुमाली रोटी चालेल बनव. जा. हा हा, एका घडीच्या रुमाली रोटीसाठी एक दाबा. दोन घडीच्या रुमाली रोटीसाठी दोन दाबा. तीन घडीच्या रुमाली रोटीसाठी तीन दाबा. मुख्य मेनूत परत जाण्यासाठी शून्य दाबा. ठीक आहे ठीक आहे. दोन दोन. हा, रुमाली दोन दाबला. हा, तेलामधल्या रुमाली रोटीसाठी एक दाबा. तुपामधल्या रुमाली रोटीसाठी दोन दाबा. बटर मधल्या रुमाली रोटीसाठी तीन दाबा. बटर बटर रोटी, बटर रोटी. अरे डालडा तोंड्या. बटर खातो, डेरी पण किती वाढली आहे. बटर पाहिजे याला, बटर. अलेक्झू, आता तूच सांग बाबा. मी तर सांगून सांगून थकले या माणसाला. तुम्ही काळजीच करू नका, मी आलोय ना, बरोबर वट नेऊन आणतो याला. काय रुमाली रोटी मिळणार नाही, गपचूप ते चपाती काय. बरं, काजू करी तुम्ही. अरे अक्रोड तोंड्या, काजू परवडणार आहे का तुला? काय नाही मिळणार. बरं, आमटी तरी एखादी. शेंगदाण्याच्या आमटीसाठी एक दाबा. काळ्या रश्श्याच्या आमटीसाठी दोन दाबा. खोबऱ्याच्या आमटीसाठी तीन दाबा. मुख्य मेनूत परत जाण्यासाठी शून्य दाबा. काही करू नको बाबा, तू शांत बस. तू ज्वारीची भाकरी आणि पिठलं कर जा. वहिनी, मला जरा सूप बनवा, कारण तुमच्या हाताला चव आहे. कसलं काय रे अलेक्झू, अरे मी कारल्याची भाजी केली ना तर ती कडूच लागते. मग काय करू आता? सोपं असतं वहिनी, रात्री कारलं असं बॉईल करून घ्यायचं, चिंच आणि गुळाच्या पाण्यात भिजवून ठेवायचं आणि सकाळी त्याची फ्राय करून भाजी करायची. जर कारलं कडू लागलं ना तर नाव बदलून घ्या माझं. तुझं काय नाव बदलून घ्यायचं? अलेक्झांडरच्या ऐवजी कॅलेंडर ठेवायचं का? तू थांब. तू ज्या सांगितल्या पद्धतीने जर मी केलं तर कारलं खरंच गोड लागेल. तुम्ही करून बघा वहिनी. हिच्या वेळी बरोबर बोलतोस रे तू, आणि माझ्याच वेळी एक दाबा, दोन दाबा, तीन दाबा. काय लायकेनुसार प्रश्न विचारले तर लायकेनुसार उत्तर पण मिळतील ना तुम्हाला. हा ठीक आहे, मग हे ते पिझ्झा पिझ्झा ना आमच्यासाठी. अरे शेजवान तोंड्या, तुला पिझ्झा पाहिजे होय रे? अक्रोड तोंडे ठरलं होतं ना, मग शेजवान तोंडे काही मी काही म्हणू शकतो तुम्हाला. असंच पाहिजे. ए पण अलेक्झू, अरे पिझ्झा. वहिनी, तुमचा वाक्य पूर्ण व्हायच्या पिझ्झा ऑर्डर पण केला, येऊन जाईल. टेन्शन घेऊ नका. हा ना, माझ्या डोक्यात जायला लागले. खरंच सांगतो, डोक्यात जायला लागलोय. डोकं चेपून देऊ का? हा हा हा, ते कर, डोकं चेपून दे. खरंच डोकं चेपून बस आहे इथे. हा, साध्या मसाज साठी एक दाबा. बाम लावून मसाज साठी दोन दाबा. मुस्काट फोडू नका. दाबतो, डोकं दाबतो, चिडू नका. टिकून बसा मस्त. हा शांत, रिलॅक्स. हा वा 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 वा, मस्त आहे का? अगं एकदम मस्त वाटते. बॅटरी लो, बॅटरी लो, मला चार्ज करा. बॅटरी लो, एखादी लावणी घ्या. लावणी लावणी घ्या. घेते घेते. कशी मी राखो तुमची महरीजी, ते बसा राऊजी. या राऊजी बसा भाऊजी, या राऊजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखो तुमची महरीजी, ते बसा राऊजी.
सुनी वाह वाह बैटरी फुल बैटरी फुल बैटरी चार्ज बैटरी चार्ज लावणी ने कशी काय चार्जिंग झाली तुझी बैटरी लावणी ना भले भले चार्ज होतात मी काय चीज आहे बहिणी आता करी मस्त आहे पण तुमचे काही म्हणा थँक यू आईला असला कसला रोबोट मला काहीच कळना तुम्हाला तर सही काहीच कळत नाही उद्या बायकोचा वाढदिवस आहे केली का काही तयारी हे करणार आहे तयारी यांना वाढदिवस लक्षात राहिलाय ना हेच खूप मोठं आहे हा म्हणजे काय असा कसा विसरण मी तो काळा दिवस काळा म्हणजे ते ग्रहण होत त्या दिवशी अंधार पडत चाललेला म्हणून म्हटलं काळा दिवस नाही एवढंच असेल ना तर सांगा माझा कितवा वाढदिवस आहे हे हे अग तू एवढी सुंदर दिसतीस ना असं वाटतच नाही तुझं वय झाले ही सर्वा सराव झाली खोटरडाय माणूस एक नंबरचा मी सांगतो वहिनी 30 सप्टेंबर 1990 ला पिंपळगावच्या सरकारी दवाखान्यात तुमचा जन्म झाला तिथीनुसार वहिनीचा वाढदिवस भाद्रपद शुक्ल तृतीयाला असतो कळलं का रे तृतीयाला असतो वाढदिवस कळलं का कळलं काय मला काय सांगताय बघा त्या माणसाला सगळं माहिती आहे पण तुम्हाला काहीच नाही माहितीये आता काळजीच करू नका वहिनी मी आलोय ना मी तुमची सगळी वाढदिवसाची तयारी करीन तू आणले का काही गिफ्ट आणलंय तिच्यासाठी आणलंय म्हणजे काय काय कागद नाही आत बघ काय आणले तुझ्यासाठी मी गजरा आणलाय गजरा एवढी सोन्यासारखी बायको 10 रुपयाचा गजरा घेऊन आला बायकोला खुश करतोय अरे हॅट वहिणी तुमच्या वाढदिवसासाठी मी बघा काय आणलंय हे घ्या हिऱ्याची अंगठी आहे मगाशी तुला आमटी जमली नाही हिला हिऱ्याची अंगठी सांगा बस रे अल्युमिनियम तोंड्या त्याने निदान हिऱ्याची अंगठी तरी आणली तुम्हाला साध्या स्टीलच्या जोडव्या तरी जमल्या असते का आणायला वहिणी तुम्ही मला सांगा तुम्हाला प्लॅटिनमची जोडवी करून देतो अरे माझ्या मध्ये प्रोग्राम फिडे मी काहीही बनवू शकतो वहिणी हिचं बरोबर ऐकतोस आणि माझ्याच वेळी एक दाबा दोन दाबा तीन दाबा काय रे ह्यांना ना सहनच होत नाही एखादा माणूस माझी काळजी करतोय ना लग्न झाल्यापासून हे असंच सुरू आहे टेन्शन घेऊ नका वहिणी आता मी आलोय ना तुमचं टेन्शनच सगळं सॉल्व झालं समजून घ्या तुमची काळजीच काळजी घे तुम्ही आता तुझं काय चाललंय ग बस त्याला कशाला गप्प करताय नाही लग्न झाल्यापासून जरा तरी सुख आहे का मला हा सांगा लग्न कधी झालं हे तरी आठवतं का म्हणजे काय काय रे ते 19 डिसेंबर 2010 फुलंब्री बस स्टँडच्या पाठीमागे बोपडे मंगल कार्यालयात तुमचं लग्न झालं लग्न चालू असताना मंडपाच्या माग ह्याचा मामा आणि 10 वराडी जुगार खेळताना पोलिसांनी पकडले जगातलं पहिलं असं लग्न असेल की जिथं पोलिसांची रेड पडली अरे गप्प बस ना त्याला कशाला गप्प करताय नाही गप्प बसवून त्याला सत्य लपणार आहे का ऐन लग्नाच्या मुहूर्ताला ह्यांचे मामा जेल मध्ये नवरदेवाच्या माग उभं राहिलं मामाच नाही अगं मामा नव्हतं तरी लग्न झालंच ना मग मलाच नेलं असं पोलिसांनी बरं झालं असतं या जाचातून सुटलो तरी असतो जाच माझं जाच होतो तुम्हाला जाच करते मी बघ राहिलं तू कसे बोलतात ते नका वहिणी रडू नका जाच काय जाच तू जाच जरा बाहेर वहिणी रडू नका रडू नका तुम्ही रडला की माझ्या सीपीओ मध्ये लोड येतो बरं कुठं असतो तुझा सीपीओ काढूनच टाकतो तू नीट बोला नीट बोल वहिणीला रडवलं ना तू आता वहिणीची समजूत काढा कशी काढायची समजूत वहिणीसाठी छान गाणं म्हणा एखादं चल मला येत नाही गाणं बिणं काय हे म्हणणार आहे का माझ्यासाठी गाणं मी आहे ना वहिणी मी म्हणतो ना वहिणी तुमच्यासाठी गाणं म्हणू कितने अटल थे तेरे इरादे याद तो कर तू वफा के वादे तूने कहा था खाकर कसमे सदा निभाएंगे प्यार की रस्में तू और रुकी क्यों हो गई तू हमारी थी जान से प्यारी थी तेरे लिए गप गप काय चाललं तुझं तू काय नसतो माझ्या बायको बरोबर हा गाणं म्हणतो माझ्यासाठी गाणं म्हण आमदार झाल्यासारखं वाटतंय बोल आमदार झाल्यासारखं हा तुम्हाला बघितल्यावर अंधार झाल्यासारखं वाटतं मी कसं म्हणेन काय बोलतोस कळतं का तुला ह्याला डोक्यात जायला ह्याला ना मी शाळेत नेतो आणि बंद करतो इथं ठेवत नाही चल चल तू खबरदार खबरदार जर अलेक जुला हात लावला तर अलेक जु कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाही बरोबर बोललीस बरोबर बोललीस तू डार्लिंग आता तुला सोडून मी कुठे जाणार नाही ये डार्लिंग इकडे चल
तू बाहेर खेळ थोड्या वेळ. मी तुझं चिट्टी तू माझी सणा आता. अरे यार काय चिटेगिरी चालू तुझी. मी तुला सोडत ये डार्लिंग ये बघत काय बस चल. तर आता मी येणार आहे निर्मितीताई सावंत यांच्याकडे. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री नाटक व्हॅक्युम क्लीनर अभिनंदन. आतापर्यंत अनेक पुरस्कार तुम्ही पटकावलेले आहेत, अनेक पुरस्कारांनी सन्मान झालाय तुमचा, पण झीचा पुरस्कार वेगळा असतो. झी नाट्यगौरवचा हा पुरस्कार कसा वाटतंय? आता जसं तू म्हणालास तसं अनेक पुरस्कार मिळालेले असले तरी प्रत्येक पुरस्कार तेवढाच महत्त्वाचा असतो. क्या बात. आणि 5 महिन्यानंतर मी पहिल्यांदा बाहेर पडले ते झी नाट्यगौरवसाठी, त्यामुळे हा एक आणखी त्यामुळे तो आणखी मोठा पुरस्कार आहे. मला पर्सनली असं हल्ली काही वर्ष वाटत होतं की आपण यावर्षी असं सांगूया का की तुम्ही पुरस्कारासाठी माझं नाव नका गृहीत धरू वगैरे. पण काय होतं ना, प्रत्येक नवीन नाटक करताना काहीतरी नवीन शोधत असते मी. कॅरेक्टरमध्ये काहीतरी नवीन सापडतं आहे का, वेगळं आपल्याला करता येईल का, असं प्रत्येक वेळेला विचार करते आणि तसं काहीतरी करते. आणि प्रत्येक नाटकाला काहीतरी सापडतं मला नवीन. सो मला असं नेहमी वाटतं की आपण म्हणजे मी माझ्याकडून सांगेन समजा की नका विचार करू, पण पुढे त्या नाटकाला फायदा होतो त्या गोष्टीचा. नाटक इंटिरियरमध्ये पोहोचायला खूप मदत होते, विशेषतः झी वर सादरीकरण केल्यानंतर गावागावात पोचतो. म्हणजे जेव्हा आम्ही चला हवं येऊ द्यामध्ये प्रमोशन करायला येतो नाटकाचं, तेव्हाही आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही गावागावात पोचतोय इथे प्रमोशन झाल्यानंतर. तसंच या अवॉर्डचं पण आहे. या अवॉर्डमुळे झी अच्छा झीचा अवॉर्ड मिळाला का, त्या नाटकातली कॅरेक्टर्स सगळीकडे पोचतात. आणि आमच्या या व्हॅक्युम क्लिनरला सर्वोत्कृष्ट नाटक विनोदी नाटक, मामांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता घोषित पुरस्कार, आणि मला असे 3 आहेत. त्यामुळे आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. या नाटकाला अवॉर्ड मिळाले ते खूप छान झालं, खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. वा 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 वा. यानंतर येणार आहे या लॉकडाऊन मध्ये खर तर सगळ्यात जास्त जे बिझी होते असं मला वाटतं वैभव मांगले, जे सगळ्यात आधी आत्मनिर्भर झाले हे आम्ही बघितलेलं आहे. सगळे कलाकार विचार करत होते की आता काय करायचं, उद्या काय करायचं, पण ते गप्प बसले नाहीत. त्यांनी स्वतःतली एक कला लगेच बाहेर काढली आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचवली. आणि अनेकांना हे पहिल्यांदा कळलं की वैभव मांगलेंकडे ही सुद्धा कला आहे. काय सांगाल त्याबद्दल? हो, लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा सुरुवातीचे 2-3 महिने सगळ्यांसाठीच बरे होते. चला आज नवीन पदार्थ करून बघूया, आज मुलांबरोबर राहायला मिळतंय, किती मस्त, एवढं कधी नाहीतरी मिळालं असतं आपल्याला. आणि 2 महिन्यानंतर तीच तोंड एकमेकांशी बघायचा कंटिन्यू यायला लागला लोकांना की आता बास यार. आणि त्यातूनही सगळ्यात महत्वाचं तेच आहे की काही करायला काही नव्हतं. आज भांडी घासली, उद्याला आधी कपडे घातले, वाळत काढले, हे रोज रोज तेच तेच करायचा कंटाळा जो येत होता तो त्याच्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये गेले असं मला वाटतं. माझ्यासाठी असं नाही झालं. एकतर पहिली गोष्ट याच्यासाठी की मी गावी होतो. मीन टाईम माझ्यातली जी चित्रकला होती, जी गेल्या वर्षभरापासून मी थोडं थोडं काम करत होतो, ते अचानक मला भरपूर वेळ मिळाला. आणि मग कागद संपल्यावर सुद्धा मी दगड आणले, घरातली लाकडं कापली, त्याच्या फळ्या केल्या, त्याच्यावर चित्र काढली. सो माझ्या कलेचा त्या अर्थाने मला फार उपयोग झाला आणि माझा तो वेळ मला सत्कारणी लावता आला. तर त्यातून आता मी नवीन उपक्रम पण हाती घेतला, तो म्हणजे माझी चित्र मी विकून त्यातून पैसे जे येतात ते सगळे मी रंगभूमी कामगारांना देतो आहे, जे अत्यंत ह्याच्यामध्ये आहेत. एका आमच्याच बॅकस्टेजवाल्याच्या ह्या कोरोनाच्या काळामध्येच डिलिव्हरी आली बायकोची, आणि त्याची इतकी बिचाराची अवस्था बिकट झाली की तो म्हणाला की दादा काय, म्हटलं का बघूया मी काहीतरी करू असे. म्हणून जे अत्यंत गरजू आहेत, ज्यांचे रोजचं खाण्याचे सुद्धा वांदे झालेत, अशा लोकांना मी पैसे देऊ शकलो. आणि माझा असा अंदाज आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये मी कमीत कमी 4.5-5 लाख रुपये देऊ. वा 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 वा, खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी चला हा वायुद्याचं नवकोर पर्व सुरू झालेलं आहे, ज्या पर्वाचं नाव आहे लेडीज जिंदाबाद. आणि त्यानिमित्तानं 10 लेडीज एकमेकींना टशन देत आहेत कॉमेडीची. आज सुद्धा आपल्या समोर एक धमाल प्रहसन त्या सादर करणार आहेत. मंडळी सुना म्हटलं की त्यांना सासुरवास हा आलाच,
पण काही जावई असे असतात ज्यांना सुद्धा सासुरवास असतो. अशाच एका आपण घरात जाणार आहोत जिथे घर जावई भोगतोय हा सासुरवास. बघूयात मग आता त्यातून त्याची सुटका होणार आहे का. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत संजीवनी साठे, उमेश जगताप, स्नेहल चिदम आणि योगेश तिरसा. बस झालं, तुशील एवढं पाणी घालून त्याचा काही वड होणार नाही. लाडप लवकर, नाही काम पडली आहेत. करतो सासूबाई, सगळी कामं करतो. मी कधी नाही म्हणलोय का? नाही म्हणायची हिंमत आहे का? जीभ काढून हातात नाही देणार तुझ्या. आता जीभ हातात घेऊन घरातली कामं कशी करणार मी आता. सासू लवलत बोलतोस, संस्कारच नाही मेल याला. काय संस्कार नाही सासूबाई? घरात पाहुणे आले की बोडक्या डोक्यानं फिरतोस. टोपी घालायची, निदान रुमालाचा पदर डोक्यावर घ्यायचा, हे पण मी सांगायला हवं का? तुमचे पाहुणे म्हणजे मुंबईच्या ट्रॅफिक सारखेच, संपता संपत नाही. आणि तुमच्या सूचना म्हणजे मेट्रोच्या बांधकामासारख्या, सतत चालूच. तुला बोलले नाही ना तर माझ्या डोक्यावर बसशील मेल्या. हो, माझ्या मम्माशी नीड बोलायचा, ती जेवढं सांगते ना तेवढं ऐकायचं. पाहुणे आले की डोकं झाकायचं, कळलं? परवा मी पीठ मळत होतो तर अचानक पाहुणे आले, तशीच परत घेतली डोक्यावर. 3 दिवस डोक्यातून असा हात फिरत होतो तर चिकटत होती केस नुसती. चिकटतेस तू माझ्या पोरीच्या आयुष्याला चिकटलेल्या मुंगड्यासारखा. सोन्यासारखी माझी पोर उस्मानाबादला डिग्री करायला गेली आणि येताना हे सर्टिफिकेट घेऊन आली. नशीब तर माझं फुटलंय, छळवाद मांडलाय नुसता. परवा आरशा समोर उभारून पाऊंडर लावत होतो तर पाठ फुडून काढली माझी. कशाला हवाय नट्टापट्टा? हा अगं मी सांगते ना, नळावर पाणी भरलं जाताना तिथे नाक्यावर पोरी बसलेल्या असतात, त्यांच्याकडे बघून दात काढतो. कळबुडव्या होय. आई, हे तुम्हाला आत्ता सांगतेस? आत्ता सांगतेस? तुला सांगून काय होणार होत? याने डोळ्यात जरा पाणी काढलं कि तू पागळलीस. अग, शेजारची सुलूवाईने ना त्यांना 4 शब्द बोललो तर हंटरनं फुलून काढलं का कायदाशनेनं मला. कोंडावर पांड्या. पांडवा नाव आहे माझं, पांड्या नाही. शेंगुड्याला नूडल्स म्हटलं तर त्याच्या चवीत फरक पडतोय काय? लाटप लवकर, लई काम पडली आहेत. आणि हा जात ना गरम पाण्याची पिशवी घेऊन ये, पाठ शेकायची माझी, लई दुखती सकाळ पासून. एका जागेवर बसून बसून दुखणारच ना सासूबाई. मला उलट बोलतोस, मला बोलतोस, हंटर ना फोडून काढेन तुला. नाही तुम्ही काय मारायचं ते मारा, आपण आज नका मारू. का? माझे पप्पा येणार आहेत, त्यांनी जर माझ्या पाठीवर वळ बघितले तर खचून जाईल. म्हातारा याचा बाप काय येणार आहे? आता मला काय माहित, त्यांनाच विचार. काय येणार तुझा बाप? यांनीच ना चुगली करून त्यांना फोन केला असेल. देवा शपथ नाही, त्यांचा मला फोन आला होता, भेटायला येतो म्हणाले. येऊ दे, बरं झालं, मला बोलायचं आहे तुझ्या बापाशी. नाही नाही, तुम्ही त्यांना काय सांगू नका, खरंच त्यांना काय सांगू नका. असं कस विचारते ना कि लग्नात काय काय दिल, लोखंडी कपाट, वर्षभरात त्याचा पत्र निघाला. कपाटात ठेवायला तुमच्या घरात वस्तू तरी आहेत का सासूबाई? तुझ्या बापाकडे आहे ना श्रीमंती, मग त्यांना म्हणावं द्या इकडे धाडून. ते कुठून देणार, सगळं लग्नातलं मानपान करता करता कंबर मोडले त्यांचं, अजून कर्जाचे हप्ते फेडतय. मग स्वतःच्या तोला मुलाचं घराणं बघायचं की? माझ्या मुलीला बोलवलंस. चुकलं सासूबाई आमचं, चुकलं. अरे चुकलं तर आमचं. अगं पुरी,
त्या दिवशी चोरून बिस्किट खाताना पकडलं मी याला रंगे हात. हे लाफची तोंड्या, तुला लाज कशी वाटत नाही रे चोरून बिस्किट खायला? दोन दिवस उपाशी होतो ग, म्हणून मी आपला चहा ठेवला थोड्याशा दुधाचा, त्यात बिस्किट रक टाकून खाल्ली. येऊ दे, येऊ दे तुझ्या बापाला, सगळं सांगते. नाही नाही, तुमच्या पुढं शर्ट बसत तुमच्या पुढं नका सांगू. खरं खरं सांगा, तुमचा बाप इथे काय येणार आहे? लग्न होऊन 4 वर्ष झाली तरी माहेरी जाता आलं नाही मला. तुम्ही त्यांच्या समोर काय सांगू नका. आधीच माझ्या लग्नामुळे बापाचं लई मोठं कर्ज झालंय. एवढा खर्च करून पोरग सुखात नाही म्हणल्यावर काळीच तुटल व त्यांचं. फरणाचा काळाचा आहे माझा बाप. मला नाही कोणाची पर्वा. मी त्याला विचारते ना, पोरावर काय संस्कार केले? येता जाता देवासारख्या सासूला उलट सुलट बोलत असतो. पाया पडतो सासूबाई, तू वाटल्यास मी तुमची सगळी कामं करतो. कधी नाही म्हणलो का कामालाच मला सांगा. अरे तू काय नाही म्हणणार, माझ्या पोरीला एक अक्कल नाही. तिला भुलवून त्याच्याशी लग्न करून आमच्या मड्यावर बसलायस, हाय का? मला जावयाचा सुख हाय का? सासूबाई, माझ्या चामड्याची चप्पल करून घालतो तुमच्या पायात. अरे तू काय चामड्याचे जोडे करणार? लग्नात पितळीची 4 भांडी देता आली ना तुझ्या बापाला, स्टीलची भांडी दिली आणि त्याला पण महिन्याभरात चिरा पडल्या. अहो, माझ्या बापाचा काही स्टीलचा कारखाना आहे का? त्यांना पारख असायला. आणि तुम्ही तर 4 चौवात म्हणले होते पोरगा 2 जोडी कपड्यासाठी पाठवा म्हणून. अरे मी लाख म्हणलं, तुझ्या बापाला अक्कल नाही का? अरे लग्नासाठी मंगल कार्यालय बुक करणं जमलं नाही त्याला. हो ना, शेतात मांडव घातलं आणि दिलं उरकून. अवघड जागी दसकट गुतलं तिघा जणांच्या. एवढं कळतंय ना, तरी पण हॉल बुक का नाही केला? हो कसं करणार मला सांगा, कसं करणार? अजून माझे 2 धाकटे भाऊ लग्नाचे. अरे वा अरे वा, 3 पोराला जन्माला घालताना तुझ्या बापाचा हरणाचं काळीच वाघाचं झालं की? नशीब तर त्यांचं फुटलं हो, तिने वेळ पूर चालू. नशीब तर आमचं फुटलं, असं बावळं ध्यान माझ्या पोरीच्या नशिबी बांधलं. अहो, नशीब तर माझं फुटलंय. तिला थोडं काम करायला सांगितलं स्वयंपाकघरात, तर ते पण करत नाही. कांदा चिरायला सांगितलं त्या दिवशी, तर ते पण जमलं नाही तिला. तुम्हाला माहिती आहे ना, कांदा चिरायला चाकू हातात घेतला की माझ्या बोटांची पेरं दुखतात. दिवसभर टीव्हीचा रिमोट घेऊन रिमोटची बटन दाबली तेव्हा नाही का दुखत? असं 27 ग्रुपची ॲडमिन आहे, ती मोबाईलची बटन दाबून नाही का दुखत बोट? पांड्या, माझ्या पोरीला काही बोलला तर मागच्या विहिरी ढकलून देईन मी. ढकला 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 एकदा संपून टाका सगळं. काय राहिले माझ्या आयुष्यात? जरा म्हणून सुख नाही. परवा थोडी कणकण होती अंगात, तर हिला म्हणलं मला जरा कांदे पोहे करून दे. दिले होते ना कांदे वेगळे पोहे वेगळे, तुझ्या काय बापाने दिले होते का कांदे पोहे? तरी मी बरं झालं हिला सांगितलं नाही, मिरचीचा ठ्याचा करून दे म्हणून. नाहीतर मिरची ठेवली असती ना वरनं टेचलं असतं मला. पांड्या, माझ्या पोरीला बोलायचं नाही, किती वेळा सांगितलंय तुला? अरे स्वयंपाकघरातल्या वासाची अलर्जी आहे तिला, लई शिंका येतात. शिंका येतात? शिंका येतात? फ्रीज मधले बर्फाचे तुकडे कचा 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 चावून खाते तेव्हा नाही शिंका येत? 4-4 बॉडी स्प्रे मारून फिरते तेव्हा नाही का शिंका येत? तिच्या जवळ जरी गेला त्याची घेरी येते मला लगेच. त्या तिला काही होत नाही. आणि स्प्रे वरनं आठवलं, परवा मी झोपले होते तेव्हा 4 तास कुठे गेलो होतास काळ करायला? बोला बोला मला आज, बोला सगळं मला आज बोला. सारखा संशय घ्या. दवाखान्यात गेलो होतो, दाढा काढायच्या होत्या, खराब झाल्या होत्या. कस काय खराब झाल्या? वा 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 वा, मला विचारा, तुमच्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे कसं? तुमचा आरकिता मागच्या आठवड्यात सापडत नव्हता, 2 सुपाऱ्या घेतल्या आणि माझ्या दाढीकडे ठेवल्या आणि वरणाच्या चेचत होता तुम्ही. अरे बरं झालं काढल्या, त्याचा काही पण उपयोग नसतो या. तसं पण माझा आडकेता सापडलाय मला. जरा म्हणून चूक नाही या घरात. घटका भर पडावा म्हणलं तर लगेच पायाला तेल लावून देव म्हणून बायले की उठवतात. माझ्या तोंडाला लागलास ना तर बाहेर म्हशीच्या गोठ्यात बांधीन तुला. घरात काय वेगळे मग? जो करतोस जो करतोस. हे बघा, तुम्ही करणं अपेक्षित आहे, आमचं करून झालंय आता. जास्त बोलतेस. हो तिकडे पांडवा, पांडा
माझ्या पाडाचा सुखाचा सौतर चालू असेल. वीन भाई यावं का? नाही म्हणलं तर काही येणार नाही का? तसं नाही, कॉम्पिटिशन तुमची आहे, मी आपला उपरा. तुमचा बाप आले. पोरा पोरा कसा पोरा, संसारात एवढा रमलास की बापालाही सरलास? असं नका बोलू पप्पा. हो तुम्ही या दिवाळीला मोबाईल आणणार होते ना, त्याचं काय आलं? आणलंय आणलंय सुन भाई, आणलंय, ही सरणार नाही. कीपॅड वाला स्क्रीन टच सांगितला होता ना, याच्या स्क्रीनला मी करू शकते तू टच. यांची अक्कल फसली ग बाई, माझी पोरगी फसली याच्याशी लग्न करू. असं वडा कसं काय जमलं रिचेश तुझं? उस्मानाबादला गेलो होतो पप्पा यात्रेसाठी, रिंग टाकून साबून जिंकून दिले हिला, लगेच प्रेमात पडली. तू साबून हिच्या तोंडाला लावून पाहायचा असताना थोडासा बेटा. नाही नाही, त्या साबणामुळे अजून तोंडाला फेस होतोय माझ्या. काय बोललात? माझ्या घरात येऊन मलाच बोलताय? चला निघा निघा इथून. असं बोलू नका विंद. पप्पा पप्पा तुम्ही जा पप्पा, मी एकदम सुखात आहे इकडे. इकडे इकडे बघ माझ्याकडे. काय झालं मला सांग, काय झालं? खरं खरं सांग तुझ्या बापाला काय झालंय? सासूबाई लय छळते पप्पा. पप्पा तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. तुम्ही जा पप्पा, मी इथं सुखात आहे. कसा जाऊ मी, कसं मन लागेल माझं बाहेर? वीन भाई झालं तेवढं लय झालं. वीन भाई मला माझं पोरगं माझ्या माझ्या घरी न्यायचं, माझं पोरगं मला काही चट नाहीये, मला त्याला घेऊन जायचं बस. अरे असं कसं जाऊ दे, लग्नात 5 लाखाचा खर्च झालाय आमचा. अगं ए चंडाळी ए, काही तास नाही कुठं फिरची पाप. 5 लाख 500 रुपये खर्च केला का तू? नाही ते काही असू दे, यांना जर तुम्हाला न्यायचं असेल ना तर आम्हाला 5 लाख रुपये द्या. अरे मी कुठून आणू 5 लाख? माहिती बर बर, हे माझ्याकडे जेवढं आहे तेवढं देतो. हप्त्या हप्त्यानं बाकीची फेडीन, पण मला माझ्या पोराला नेऊ द्या, त्याला इथं नाही ठेवायचं मला. हा घेऊन जा. चल रे पोरा. मम्मा हा अगं आता तो तो गेला, आता या महिन्याचं काम तर झालं. नवीन महिन्यासाठी कोणतरी नवीन बघायला हवा. तू सर कसा आहे? नाही ग, त्याच काय उरले आता? असं म्हणतीस मग किरण कसा आहे? हाय किरण. आता येणार आहे समीधा गुरु यांच्याकडे. गार्नियर ब्लॅक नॅचरल नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अभिनंदन. काय सांगाल या पुरस्काराबद्दल? माझ्यासाठी हा पुरस्कार दोन कारणांसाठी महत्त्वाचा आहे. एक तर थोडं तुझं थोडं माझं या नाटकासाठी हा पुरस्कार मिळाला. या नाटकात मी पहिल्यांदा दुहेरी भूमिका केली आणि अत्यंत दोन वेगळ्या धाटणीच्या, वेगळ्या पेहरावाच्या, वेगळ्या स्वभावाच्या, वृत्तीच्या अशा स्त्रिया मला साकारायला मिळाल्या. आणि सगळेच म्हणाले त्या हिशोबाने खरंच नाटक हे एकट्याचं नाही आहे, त्याच्यामुळे हा पुरस्कार माझा नाही आहे, तो आमच्या टीमचा आहे. आणि मला त्यासाठी हा पुरस्कार खूप महत्त्वाचा वाटला, कारण अवॉर्ड घेताना कुठेतरी ते फक्त अवॉर्ड नव्हतं, ते अत्यंत सकारात्मकता मला वाटतं जी गौरवनी आम्हा सगळ्या कलाकारांना त्या दिवशी दिली, की हे दार बंद होणार नाही आहे, हे दार उघडं आहे आणि सताड उघडं आहे प्रत्येक प्रेक्षकासाठी, कलाकारासाठी. त्यामुळे
जी गौरवचे मला मनापासून आभार मानावेसे वाटतात की त्यांनी अशा पद्धतीने आम्हा सगळ्यांना इतकी मोठी सकारात्मकता दिली हा पुरस्कार सोहळा करून. वा 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 वा. यानंतर येणार आहे मी संजय खापरे यांच्याकडे. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता नाटक डोंट वरी हो जाएगा. अभिनंदन सर. थँक्यू. नाटकातच होतं डोंट वरी हो जाएगा. तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा आम्ही पण म्हणालो होतो तुम्हाला डोंट वरी हो जाएगा, ते झालेलं आहे. कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय. एक ह्या लॉकडाऊनमध्ये मला जे वाटलं ते म्हणजे माणूस कमी खर्चात जगू शकतो हे कळायला लागलं. आणि जसं वैभवला म्हणजे जसे सुप्त गुण असतात प्रत्येकामध्ये की आपल्याला काहीतरी ऑप्शनल एक वेगळी कला असते प्रत्येकामध्ये जो प्रोफेशन म्हणून करत असताना त्या व्यतिरिक्त आपल्याकडे वेगळी कला असते. ते मला असं वाटतं की ना माझ्यातला एक लेखक मला सापडला आणि मी काही स्क्रिप्ट लिहायला लागलो आणि दोन नाटकं आणि तीन सिनेमे असे लिहून तयार झाले या दरम्यान. वा 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 वा. म्हणजे लॉकडाऊन नंतर कोणीतरी आपल्याला काम देईल यापेक्षा आपणच कोणाला तरी काम देऊ आपण दिग्दर्शक म्हणून शो काम करताना हे जास्त मला पॉझिटिव्ह वाटलं. आणि आमच्या नाटकाचं नाव होतं डोंट वरी हो जागा, काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. वा 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 वा. अभिनंदन अभिनंदन. तर मंडळी आज आपल्याकडे ज्येष्ठ अभिनेत्री निर्मितीताई सावंत आलेल्या आहेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना खबरदार करत. या जाऊबाईंनी कलाक्षेत्रात बिनधास्त प्रवेश केला. विनोदाच्या या सदाबहार निर्मितीला शुभेच्छा. महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री निर्मिती सावंत यांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देत. यानंतर मी येणार आहे मधुरा देशपांडेकडे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नाटक आमने सामने. अभिनंदन. थँक्यू. काय सांगशील, तुला काय वाटतं या पुरस्कारानंतर? हा पुरस्कार माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण हा माझा करिअर सुरू झाल्यापासूनचा किंवा इंडस्ट्रीत आल्यापासूनचा हा माझा पहिला पुरस्कार आहे. आमने सामने हे खूप जास्त स्पेशल नाटक आहे. एकतर मंगेश दादा आणि लीनाताईबरोबर काम करण्याची इच्छा खूप वर्षांपासूनची होती जी यावेळेला साकार झाली. सो आम्हाला या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळालं आहे नीरजला. सो हे नाटक खूप स्पेशल आहे आणि हा पहिला पुरस्कार असल्यामुळे ऑफकोर्स झीचा पुरस्कार हा खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. वा 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 वा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खूप छान वाटतंय मंडळी की झी नाट्य गौरवच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे गेले 3 दिवस आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या सगळ्या नाट्य प्रवासासाठी. आणि आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात.